गोवा 365 कोंकणी खबराचित्रांत येवकार. हांव संदीप पिळगांवकर. सुरवेक पळया आयच्यो हेडलायन. देशाचे राजधानी सयत देशभर मनयलो कारगील विजय दीस. गोंयकारांनी ओपली कारगील झुजात शहीद जाल्ल्या वीरांक आर्गां. मंकीपॉक्स जावन रावला आंतरराष्ट्रीय आणीबाणी म्हणटा WHO. गोंयांत मेळूंक ना एकूय दुयेंती, पूण सरकारची जयत तयारी. बुस्टर डोसाकूय मेळ्ळा बूस्ट. आता कोयर सगळ्याकूच लागला सतापाक. किटल तळपार IDC वाठारातूय जाता त्रासी. लोकांचे बेशिस्तीचे थळावे फुर्योज. पुलीस पेट्रोलिंगाची मागणी. आणि आता कोकणी खबरो विस्तारान. कारगील झुजात वीरमरण आयल्ल्या हुतात्म्यांच्या यादीन दर वर्सा 26 जुलयाक कारगील विजय दीस मनयतात. हो दीस राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली सयत पुराय भारतात मनयतात. फकत राष्ट्रीय पावण्याचेरूच न्हय, जाल्यार गांवांनी ह्या दिसा सुवाळे जातात. गोंयकारांनी कारगील झुजात शहीद जाल्ल्या वीरांक आर्गां ओंपली. पळयात. सव्वीस जुलय 1999 दिसा काश्मीरांत पाकिस्तानी घुसखोरांचेर घुरी घालून हिमालयांत उंचायेचेर बसून आशिल्ले जायते दोंगर वाठार भारतीय सैनिकांनी परतून आपल्या ताब्यांत घेतले. आयज ह्या दिसाक 23 वर्सां जालीं. कारगिलाच्या झुजांत बलिदान दिवन भारत मातेचें रक्षण करपी वीर सैनिकांक जायत्या गांवांनी थळाव्या फुडाऱ्यांनी श्रद्धांजली दिवन कारगील विजय दीस मनयलो. गोवा 365 खातीर पेडणेच्यान संदीप कामुलकार. मंकीपॉक्स आंतरराष्ट्रीय चिंतेची जागतीक भौशीक भलायकी आणीबाणी जावन रावल्या. WHO जाहीर केला. जाल्यार गोंय राज्यात आतां मेरेन मंकीपॉक्साच्यो दुयेंती मेळूंक ना. सरकारान तरीकूय राज्यभरांत थारायल्ल्या हॉस्पिटलांनी मंकीपॉक्स दुयेंतेची पुरायेन तयारी केल्या. आनी आतां बुस्टर डोस घेवपाचो लेगीत उलो मारला. हालींच्या काळात WHO म्हटल्यार संवसारीक भलायकी संघटनेन नेटान पातळपी मंकीपॉक्स आंतरराष्ट्रीय चिंतेची भौशीक भलायकी आणीबाणी आशिल्ल्याचे जाहीर केला. संवसारीक भलायकी एजन्सीच्या म्हणण्या प्रमाण 75 परस चड देशांनी 16,000 वयर मंकीपॉक्साचे दुयेंती मेळ्ळ्यात. जाल्यार गोंय राज्यात आतां मेरेन असले दुयेंती मेळूंक ना. तरीकय सरकारान राज्यात हॉस्पिटलांनी मंकीपॉक्स दुयेंती मेळत जाल्यार खाटी राखून दवरपाचो आदेश प्रशासनाक दिला. आयकात भलायकी अधिकाऱ्यांक. केसीस आता एक पयली केरळा पयली डायग्नोज जाली, आता थोडी वाढल्या. आता ताजी गायडलायन्स आमकां आयल्या. ती गायडलायन्स आमी आमच्या सगळ्या मेडिकल ऑफिसरांक आनी IMA प्रायव्हेट डॉक्टर्सचे बॉडी तांकां सगळ्यांक आमी सर्क्युलेट केल्या. गायडलायन्स हा मंकीपॉक्स केस लायक सर्वेलन्स कशे करपाचे आनी ताजी सस्पेक्ट केस कोण आसता, लायक एनी लिजन, इवन इफ इट इज चिकन पॉक्स, वी वील टेक द सॅम्पल्स अँड वी वील सेंड टू NIV पुणे टू सी वेदर इट इज अ मंकीपॉक्स केस. आनी ताजे अदर गायडलायन्स टू कीप पेशंट इन आयसोलेशन आनी ती सगळी गायडलायन्स आसात. दीस मंकीपॉक्स व्हायरस स्प्रेड्स ऑन क्लोज कॉन्टॅक्ट. इट इज नॉट लायक द कोविड व्हायरस विच वील स्प्रेड व्हेरी फास्ट, बट स्टील द पेशंट निड्स टू बी आयसोलेटेड. आमच्या हॉस्पिटलांनी पसून आम्ही गोवा मेडिकल कॉलेज, SGDH, कांसावली असल्या जाग्यांनी आम्ही ऑल द हॉस्पिटल्स आम्ही आयसोलेशन बेड्सही तयार केल्या आणि वी आर टेकिंग CMEs आणि अदर थिंग्स ऑन मंकीपॉक्स व्हायरस. मोस्टली आता सर्विलन्स आयसोलेशन हेच गायडलायन्स आसात. सो वी आर ट्राइंग टू क्रिएट अवेअरनेस अबाउट कोविड एंड ऑल बूस्टर डोज. At the same time, saying you have to follow central government guidelines also. Follow karta nahi facing any trouble. Airport screening start ho jayto je sangle nahi khiche legion kide asle त्यातरी जे पेशंटचे आता डायरेक्टरांनी सगळं एक्सप्लेन केलं. एअरपोर्टचे स्क्रीनिंग स्टार्ट झालं. एअरपोर्टचे स्क्रीनिंग इज
नॉट मँडेटेड. एअरपोर्टाचे स्क्रीनिंग ती करतली. एअरपोर्ट डायरेक्टर आम्ही ऑलरेडी लेटर केला की सपोज सस्पेक्ट केस आयले ताका किती करपाचे, खंयच्या हॉस्पिटलांत धाडपाचे आनी कोणा इन्फॉर्म करपाचे. आमचो डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी आसा, पयली डॉक्टर उत्कर्ष आशिल्लो. सो ही इज द नोडल पर्सन फॉर दीस. सो सगळे आम्ही शेअर केला. कोरोनाचे एक एक नवे ल्हार येत आसा जाल्यार कोरोनाचो उणाव लेगीत गोंयांत पळोवपाक मेळटा. ह्या खातीर लोक वासीन घेवपाक वचनात. सध्या गोंयांत 79,000 लोकांनी बुस्टर डोस घेतला. लोकांनी मुखार येवन हो डोस घेवचो अशें भलायकी मंत्री विश्वजीत राणेन मागला. आयकात. बुस्टर डोस घेतल्यार कांयच गडबडपाची गरज ना, नथींग टू वरी. पूण हे सगळे गोष्टी योग्य तरेन मेडिकली आयुष डॉक्टरांचो बी वापर करून, मेडिकल ऑफिसरांची वापर करून, आमचे सीडीपीओचे वापर करून त्यांच्या माध्यमातल्यान खंय ते लोक जमयतात थंय ते वचून ते एक ल्हानसो टॉक दिवपाचो त्यांचो प्रयत्न आसतलो. त्याचबरोबर हे जर सक्सेसफूल योग्य तरेन जावंक जाय, ऑल 40 MLAs वी हॅव टू टेक इन टू कॉन्फिडन्स. सो वॉट वी हॅव डिसायडेड, आय विल राईट टू ऑल द 40 MLAs एन स्पीक टू दॅम पर्सनली अँड रिक्वेस्ट देम फॉर देअर सपोर्ट. सो खंय त्यांना दिसता की आम्ही करू शकता, खंयची एनजीओ खंयची संस्था जर फुडे येतात की अँड आयज तुमकां खबर आहा की हे बुस्टर डोस जो आहा हे आमच्या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी आणि देश आमच्या या भारत देशानूच आम्ही हे आमकां फ्री गावता, दुसरीकडे खंयच फ्री गावना. अँड म्हणूनच इट्स अ फ्री वॅक्सिनेशन विच इज फ्री ऑफ कॉस्ट दॅट इज बिंग मेड अवेलेबल टू द पीपल ऑफ द कंट्री अँड पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा. अँड ऑल्सो वी हॅव टू सी हाऊ वी आर एबल टू इंटिग्रेट ऑल द डिपार्टमेंट. सो आय एम ऑल्सो गोइंग टू राईट टू चीफ सेक्रेटरी टू हॅव अ मिटिंग विथ ऑल द अदर सेक्रेटरीज सो ही कॅन देन हॅव अ इंटरॅक्शन विथ दोज रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट्स. गोवा 365 खातीर पणजेच्यान श्यामचारी. गोंयांत वचत थंय कोयराच्यो राशी. किटळ तळपार IDC वाठारांत सोबीत सैमाक लागून फामाद. पर्यटकांचे हांगा लक्ष गेलां. ह्या वाठारांत रातया रस्त्यार कोयर उडोवपाक लागल्यात, देखून थळावे फुर्योज जाल्यात. IDC'न ह्या वाठारांत पळोवणे खातीर कोणाक तरी दवरचो, ना जाल्यार पुलिसांनी तरी रातचें पेट्रोलिंग करचें, थळाव्यांनी मागलां. आयकात. आज ही जी गार्बेज उडयले कडेन आसा ही किटळ तळप म्हूण ह्या पठाराचे उडयले कडेन आसा. आनी ही जी हो जो रोड आसा हो हांगा देवळा कडेन वयता. आळारे राजा हे देवस्थान आसा त्या देवळा कडेन वयता. आनी आज कोण तरी अननोन पर्सनान रातची ही गार्बेज हांगा हाडून उडयली. ही जर पळयली जायत ही गार्बेज हॉटेलाची अशी दिसता. हो जो किटल पठार आसा हो IDC भितर येता आनी ही IDC'न एक्वायर केले कडेन आसा. हांगा डिफेन्स एक्सपो जाल्लो, हांगा शुटींग चलता, हांगा मोटरसायकलीचे रेसी चलतात. इतली जाले आसतना इतले नावलौकीक जागो आसले कारणान हांगा ही गार्बेज घातलेले लोक खूब बेजार जाले कडेन आसात. आतां पळयलां लोकांनी कितें सांगलां तें. तेणी सांगलां की आमकां जर असली जर मनीस उडयता आसतना मेळ्ळें जाल्यार आमी तितूंकच तेंकां अशेंच बुडोवन दवरता म्हण गळभर. हें जावचें न्हू, हें करपाक पडचें न्हू जाल्यार लोकांनी आधुनीक शादूर रावचें की हांगा असली गार्बेज बरें देवस्थाना जाग्यार हांगा घालचें न्हू म्हणून. प्रॉपर्टी हरशीं गोवोरमेंटाची जावं, पूण खंय जर घालता जाल्यार हांगा विचार करचो. कित्याक ही गार्बेज जी आसा ही हो प्रश्न सगळे कडेन निर्माण जाले कडेन आसा. पूण निर्माण जाल म्हणून ह्या बरी बरी व्हडली व्हडली हॉटेलां आसात तेणी अशें करून हांगा गार्बेज हांगा घालची न्हू. कित्याक बरी प्लेस आसा ही पिड्ड्यार जावन वयता. तेणी आपआपल्या प्लेसीक घालचो. जे कोण ओनर आसा जो कोण कितें निवळ करता तेणे आपल्याले हितून घालचे, दुसऱ्या जाग्यार हाडून हांगा उडोवची न्हू म्हणत. तशेंच हांगा हो ट्युरिजम स्पॉट जाल्ल्या सारके जाता. हांगा जायते हांगा वॉकिंगे वयतात, हांगा जायते तरेची एक्टिविटीज बरी एक्टिविटीज जातात. हेजे खातीर सगळ्यांनी एक विनंती केली तेणी की हांगा असली गार्बेज उडोवची न्हू म्हणत. ही आतां काल हांवें पळयली गार्बेज गार्बेज पळयता रोकडो तुमकां फोन केला हांवें अशें सांग हें केल्लें आसा म्हणून. एक्चुली हे आतां आमगेले आळेला आजोबा हेजी हे सामके हेजी स्थळ सारके आनी आतां हे देवूळ आमगेले सामके फेमस जाल्ले आसा. लोक हांगा शुटींग आनी कितें फोटोग्राफी करपाक येता. आनी आयज ओर हे रस्त्यार तुमी मदीं घातलेले आसा. एक्चुली लोक आतां इवनिंग आनी मॉर्निंग हांगच्यान चलत वयता चलत वयता वॉकिंग करता. आनी हांगा कोण कोण हे येता पर्यटक येता हे पळोवपाक व्यू पळोवपाक आनी सगळे हे केल्ले आसा हळशीक केल्ले आसा. ना हे दवरता असले परत आमकां दवरता हांगा कोणी मेळ्ळे जाल्यार आमी ताका हांगाच हेतून बुडोवन दवरतले. आमी हेतून भितर हे करून दवरतले आनी ते कशे सोडपा ना आमी. आनी हेजे पुलिसांनी बी अशी इन्क्वायरी करपाक जाय. एक पयली फावटूच न्हू हेजी पयली 4-5 फावटी जाल्ले आसा. हेजे फाटी फुडें घातलेले आसा, त्या आड्यान घातलेले आसा. हे कितें करता फक्त रातीच्या टायमारच हे करता येवन रातचे येवन रातचे येवनच करता ते. आनी दुसरें म्हटल्यार कितें जाता, आतां ही IDC आतां एक्वायर जमिनी IDC एक्वायर केल्ली तेन्ना हांगा ते म्हणजे एक मनीस आसा कामां आसा हांगासर तो मॉर्निंग काम करता. मॉर्निंग इवनिंग म्हणल्यार करता आनी हे जे काम हे फक्त रातचेच काम करता.
हांव आयडीसीड एजेंट मागता चेअरमॅनाने मागता की तुम्ही रातचे बी हांगा ड्युटी करपाची कोणी एक बंदोबस्त करचो नाल्यार बाबा रातचे एक पेट्रोलिंग गाडी हांगाच दवरची. गोवा 36 खातीर किटलो साकून रमेश नायक राऊत. गोवा डेअरीच्या चेअरमॅनान डेअरीक दूध कमी येता हे मान्य केला, तरीकूय सहकार मंत्र्याच्या सहकार्यान सप्टेंबरा मेरेन 60,000 लिटर दूध सप्लाय करपाची मोखूय ताणें उक्तायली. जाल्यार मार्केट वाडोवपाक गोवा डेअरीक सरकार जाय ती मदत करपाक तयार आसा अशें सहकार मंत्री सुभाष शिरोडकरान सांगले. गरज जाल्यार भायल्यान दूद हाडटले ताणें सांगले. गोवा डेअरीचो अध्यक्ष MD आनी सगळ्या सेक्शन मुखेल्या बरोबर सहकार मंत्री सुभाष शिरोडकरान बसका घेतली. ताचे आदी ताणें गोवा डेअरीतल्या विविध दालनांची पळोवणी केली. बसकेत सुभाष शिरोडकर तसेच डेअरीचो अध्यक्ष राजेश फळदेसाय मीडिया कडेन उलयलो. ह्या बैठकीचो मुख्य उद्देश म्हटल्यार आमचे प्रोडक्शन जे आसा, दुधाचे प्रोडक्शन किंवा प्रोक्युरमेंट हे दोनूय धर्तीचे ते वाडोवचे. आयचे घडयेक आमी सादारण 42,000 ते 44,000 लिटर गोंयच्या शेतकऱ्यां कडल्यान कलेक्शन करतात आनी ते मार्केटांत सप्लाय करतात. आतां दोन स्तरांचेर आमी काम करपाक थारायलें आसा. एक म्हटल्यार कितें, इमिजियट प्रोक्युरमेंट वाडोवपाचो. आतां इमिजियट प्रोक्युरमेंट वाडयतलो जर जायत जाल्यार आमचे गोंयचे शेतकऱ्यां कडेन जून दूध जें मेळटा तें आनी चडशें वाडोवपाचें जाल्यार पळोवपाचें आनी त्या बरोबरच भायल्या राज्यांतल्या दुसऱ्या राज्यांतल्यान थोडेशें दूध घेवपाचें. कारण आतां सणाचे दीस येवपा आसात, 34 ते 30 ऑगस्ट आसा, त्या नंतर मागीर सप्टेंबर ऑक्टोबरांत मागीर दिवाळी वगैरे आसतली आनी त्या मुळे डिमांड जो आसा पळय दुधाचो वाड जातलो. आनी एक बरी गजाल आसा ती म्हटल्यार गोंयच्या डेरीच्या दुधाची मागणी लोकां भितर वाडत आसा. लोक गोंयचे डेरीचे आयटम जे आसात पळय ते मागीर तूप आसूं बटर आसूं हाजी अपेक्षेन वाट पळयतात कितें आमकां सप्लाय जावचें अशें म्हणून. आनी त्या खातीर इमिजियट डिसिजन घेतिल्लें आसा की थोडेशें दूध भायल्यान प्रोक्युरमेंट करचें आनीक हें जें गॅप जें आसा पळय 24,000 ते 50,000 ते 60,000 ते 70,000 वचपाचें टार्गेट घेवन थारायल्लें आसा. सप्टेंबर पर्यंत आमी साधारण 60,000 लिटर दूध डेरींतल्यान सप्लाय करतले अशें प्रकारचें टार्गेट आमी सगळ्यांनी घेतिल्लें आसा. त्या बरोबरच लाँग टर्म प्रोग्राम जो आसा पळय न्ही, म्हणजे गोंयच्या शेतकरी जे आसा दुधाचे शेतकरी जे आसा दुधकार आसा तांची मिटींग्स घेवपाचे 11 तालुक्यांतल्यान आनी तांकांय मोटिवेट करपाचे जेणे करून ते अजून जास्त जनावरां हाडूंक शकतले. आमगे कॉपरेटिव्ह मिनिस्टरान अचानक भेट दिली आणि आमकां बरें कॉपरेशन दिलें, मार्गदर्शन दिलें. गोवा डेअरीचो जरी सेल कमी जाला जाल्यार आमी एक टार्गेट दवरलो आसा सप्टेंबर एंड म्हणल्यार 60,000 लिटर दूध आमी शिकोवन दाखयतले. आनी ते अवश्य आमी सहकार मंत्र्या आशिर्वादान किंवां तेचे हेल्प घेवन किंवां आमगे स्टाफा कॉपरेशन घेवन ते आमकां करून दाखयतले. जरी दूध कमी जालें तरीक आमी भायल्यान दूध हाडून ते मार्केटांत आमी अवेलेबल करतले आनी प्रोडक्ट जे आमगे कमी आसात 2 वरां ना तेय बीन आमी लोकां पर्यंत पावयतले. मार्केटांत आमगे दुधा मागणी भरपूर आसा पूण दूध मातशें शॉर्ट जाल्ले कारणान ते मार्केट आमी घेतलेले आसा आनी ते आमी परत कॅप्चर करपाक एक आव्हान आमचे फुडें आसा आनी तें आमी आव्हान स्विकारलें आसा आनी तेच तेतून आमकां सहकार मंत्री जो लाभलो आसा तो अत्यंत कॉपरेटिव्ह हुशार आसा आनी आमकां कॉपरेट बरें करता. तेणी आज पळय आमकां जे गायडलायन दिले त्या गायडलायन्सच्या अंडर जर आमी फुडें गेले जाल्यार अवश्य गोवा डेअरी एक नंबर 1 आसतली आनी ती आमी करून दाखयतले. गोवा 365 खातीर फोंडेच्यान कृष्णा नायक. घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. काँग्रेसीच्या आमदारां मदीं पक्ष बदलाक लागून विधानसभेत विरोधी पक्ष दुबळो जाला. विधानसभेत मुद्दे मांडपी विजय सरदेसाय हो एकडो विरोधी वांगडी आशिल्लो. सभाघरांत एकपट नाशिल्ली गोवा फॉरवर्डान आयज मिडिया मुखार सांगलें आनी विधानसभा अधिवेशनांतूय विरोधकांचो एकवट नासलो हें स्पश्ट जालें. गोवा फॉरवर्डान आयज मिडियाक सांगले विजय सरदेसाय हो विरोधी पक्षाचो एकमेव वांगडी आसा जो प्रस्न मांडटा. जाल्यार हेर विरोधी वांगडी चडशा प्रस्नाचेर ओगी रावल्यात अशें सांगून गोंयच्या लोकांक पक्षाक तेंको दिवचो असो उलो मारलो. काँग्रेस आपले घर वेवस्थीत दवरपा खातीर झगडटा आसतना विरोधी पक्षात एकी ना तेवूय दिसून आयले. गोवा फॉरवर्ड आतां पंचायत वेंचणुकेची मोख दवरल्या, पळयात. गोवा फॉरवर्डाचो हे आमचे जरी एक कँडिडेट निवडून आयलो, एकच आमदार आयलो विधानसभेक, तर गोवा फॉरवर्डान प्रूव केलें की एक आमदार जरी आयलो ती आतां आमी दवरी ते सगळे आयले जाल्यार मोठो बोळ जाता आशिल्लो की सरकार आनी भितर आशिल्लो. पूण दुर्दैवाने एक आयलो आनी एक आमदारान सुद्दां आमच्या प्रूव केलें, आमच्या अध्यक्ष आनी आमदारान प्रूव केलें की विधानसभेक विरोधी पक्ष म्हणटा तो फक्त गोवा फॉरवर्ड. ज्या पक्षाचेर
गोयच्या जनतेन जबाबदारी दिल्ली की विरोधी पक्षाची भूमिका निभावपाची ते आपल्याच्या सुंदोपसुंदीक आपल्याच्या झगड्यां भितर फक्त कशे खंय वचप आनी कितें सादोवप हातूंकच उरले आनी फक्त त्या देखून गोवा फॉरवर्डाच्या आमच्या प्रेसिडेंटाक एक हातीं विधानसभेचो किल्लो लडोवचो पडलो ताणें प्रत्येक हाजेर अशें प्रूव करून दाखयलें की जरी 39 जशें आमच्या विजय सरदेसायान सांगिल्लें की 39 जरी सरकार सत्तेर उरले आमदार उरले तरी एक आपूण एकटोच हें पुरो की जो विधानसभेक विरोधी पक्ष म्हूण हें करतलो म्हूण आनीक ताणें तें प्रूव करून दाखयलें इलेक्ट्रिकल पोलाचे स्कॅम मागीर कॅग फिशिंगाचे जे आशिल्ले जे नेट हें करून ते लोकांक नुस्त्याचें करताले ताजी स्कॅम प्रायवेट फॉरेस्टाचे बाबतींत कितें कितें भानगड जाली ताजे कला अकादेमीच्या तर अशें जालें की कला अकादेमीच्या मंत्र्याक नाटकांक आशिल्ल्या भशेन शाहजहानाच्या भुमिकेक वचचो पडलो म्हणल्यार तो विसरलो की आपूण असेंब्लीक आसा म्हण आपूण तो नाटकाच्या स्टेजीर आसा अशें समजून ताका कॉमेंट्स मारचे पडले इतली परिस्थिती आयली जुवारीच्या लँडाच्या बाबतींत चालू आसा जे कोट्यांनी रुपयांची स्कॅम जे जमीन आनी हे ते हावजिंगाक दिवन कन्वर्ट करपाची तयारी चल्ला आनी आयडीसीचे स्कॅम लँड ट्रान्सफर करपाचे अशे अनेक घोटाळे विधानसभेक चौवाट्यार एकमेव आनी एकमेव आमदारान हाडले जे गोंयचो इंटरेस्ट पळोवन विजय सरदेसाय गोवा 365 खातीर पणजेच्यान विन्सन रोजारियो. दर पावसाळ्यात झाडां उमटून रस्तो आडोवन उरपाच्यो घडणुको घडत आसा. फुडल्या 15 दिसां भितर NH-17 महामार्गा कुशीची झाडां कापली ना जाल्यार उच्च न्यायालयात याचिका दाखल करतले ग्रीन गोवा फाउंडेशनान सांगला. फाउंडेशन म्हणटा कितलीशीच वर्सां जाली पावसा आदली कामां करपाचें बंदच केलां. सरकार सुस्त्याला. आयकात गोवा ग्रीन गोवाचो अध्यक्ष रायसन आल्मेदाक. आज आमी आसात हो नॅशनल हायवे 17 आनीक ह्या नॅशनल हायवे 17 जितली झाडां आसात ही एवरी पावसाक पडटात आनी हेच्याच खातीर 2-2 वरां 1-1 दीस हांगा जो रोड आसा हो ब्लॉक जाता आनी हो हायवे जाल्ले कारणान हांगा वेहिकल्स हजारांनी दिसा सामकी वेहिकल्स वयतात. ग्रीन गोवा फाउंडेशनान हेजे पयलीं जायत्यो कंप्लेनी फायल केल्यो की ही झाडां मारची म्हणून पूण तेजेर आज पर्यंत कोणें दखल म्हण ती घेतलना. सरकारान तर सोडूनय दिल्या बाकी ऑथॉरिटींचे फॉरेस्ट डिपार्टमेंट आसा तेणी सुद्दां हेजेर लक्ष दिलना. तेज नंतर जी चिंचनी पंचायत आसा ह्या पंचायतीन सुद्दां लॅटर धाडली की ही झाडां आसात ती आमकां खूब त्रास जाता लोकांचे पडल्या लोकांची डॅथ जाल्या झाडां पडून इंजर्ड जाले कडेन आसात स्पेशल पार्ट आसा तो एक भुरग्यालो तरी स्पेशल पार्ट आसा तो डॅमेज सुद्दां जाले कडेन आसा म्हणटरी हेजेर आज खंय तरी कांयच सरकार एक्शन घेतना. आज ग्रीन गोवा फाउंडेशनान सांगले कडेन आसा की असेंब्लीक जायत उलयले हांगा ही झाडां मारता म्हणून पूण आजू मारल्या म्हणून पूण हेजेर कांयच जालना ती मारलीच ना. हेजे खातीर 15 दिसांचो टायम दिले कडेन आसा ग्रीन गोवा फाउंडेशनान. जर 15 दिसां भितर जर तुमी झाडां ही मारनात जाल जाल्यार आमी हायकोर्टाक पिटिशन फायल करतले एगेन्स्ट गव्हर्मेंट. आनी दुसरें आज आमच्या फाटल्यान पळय झाड पडले कडेन आसा ते लायटी वायराचे पडले कडेन आसा अशें करून जर लायटी वायर तुटलो रोड ब्लॉक जालो जाल्यार रिस्पोन्सिबल कोण कोणाक धरपाचे गव्हर्मेंट लॉस गव्हर्मेंटाक लॉस जाता सगळ्यांक. एक दूख दिसता की ज्यो 108 बी ह्यो सारक्यो हॉस्पिटलाची गाडी जेन्ना हांगच्यान वयतात तेंकां खूब त्रास जातात ह्यो त्रास जावचे न्हू म्हणून बेगीच्या बेगीन हेजेर एक्शन घेवचे म्हण मागले कडेन आसा. ही कंप्लेन आमी 2018 करीत आहाय आनी आमी सांगत आहाय काल इवन असेंब्ली बॉम मारता हे फकत बेश्ट दाखोवपा नाटकां. आमचो प्रोमो सावंत चीफ मिनिस्टर जे पळया तेका लास्ट लेटर घायल्या की तेको तर समज जर करपा जायना हे लार्जर इंटरेस्ट ऑफ पब्लीक हांव हायकोर्टांतल्यान ऑर्डर घेवन करतलो कळना तुका. बट हांव कितें सांगता तुमी दाखयतना लोकांक दाखयताय की आमी तुमची सेवा करता ही जाणपण एक आनी दोग जाण मेल्ले सुपर पुलिसांक डिटेल्स काड कितले एक्सिडेंटान लोक मेलो तो खबर आसा. रिसंटली तो तोमातूर म्हणटो चिंचोडीचो तेजेर पडले तेका हॉस्पिटलायज केलो. बट हे तुमी दाखोवपाक सोदताय एक्सिडेंट म्हणून वो एक्सिडेंट न्हू हे गव्हर्मेंटाचे नेग्लिजन्स. समज तर हे तर 30 दिसां भितर तर तेंगे सॉर्ट आवट जायना जाल्यार हांव हायकोर्टाक रीट पिटिशन फायल करून ऑर्डर घेतलो. बट हितून हे सगळ्या लोकांक दाखोवपाक सोदताय गव्हर्मेंट काम आम दाखोवपाक सोदताय गव्हर्मेंट कांय काम करना म्हणून लोकां पासून. काल असेंब्लीक कितें क्वेश्चन येयलो हे असेंब्ली क्वेश्चनाक दाखोवपाक लागले की तुम्ही एक ऑर्डर दिया कातोरपाची त्याक ऑर्डर दिया म्हणून हे कोणाक कांयच ऑर्डर दिनाय तुका मुखड्या पेपर वर्क आसा आखी डिटेल दाखोवपाक की हो सरकार कांयच करना हो सरकार लोकांगेर न्हू हो सगळ्या हे झाड केन्ना पडले हे झाड पयर पावसा पडला आनी आखी हायवे ब्लॉक जाली 2 वर बंद आसली हायवे म्हणटा हांगा झाड कापपाची कोण पळय कांय ना म्हण केन्ना घालतलो केस हांवें 30 डेजां भितर घातलो.
गोवात्री सिक्टा खातीर हायवे वयल्यान रमेश नायक राऊत. गोयचो ज्येष्ठ रंगकर्मी रामदास परबाक नाट्यभूषण ही उपाधी भेटोवन पेडणे तांबोशेचे गुरुकृपा संस्थेन ताचो भोवमान केलो. जाल्यार पंडित वामनराव पिळगांवकाराचे आदीन घडोवन हाडिल्ले गुरुपुनवेचे कार्यावळीत पुंडलीक कळंगुटकाराचो भोवमान जालो. शिष्य आपले गुरून दिल्ल्या ज्ञानाची पावती म्हण गुरुवचनाची तांकांच आदी प्रचिती हाडून दितात. गुरुपुनवे दिसा तांबोश्या गुरुवर्य नाना आसोलकारान जल्माक घातिल्ली गुरुकृपा संगीत संस्था कितलीशीच वर्सां जाली संगीत साधना करत आयल्या. तांचे साधनेतल्यान कितलेशेच आविष्कार घडयले. अनु गुरुपुनवेक ज्येष्ठ संगीतकार भाई शेवडे आनी संत साहित्य अभ्यासक ॲडवोकेट रामाकांत खलप हांची हजेरी आसली. मानेस्तांचे हस्तुकी रामदास परबाक नाट्यभूषण ही उपाधी दिवन ताचो भोवमान केलो. विशेष म्हटल्यार संगीत स्वर्ग सुंदरी हें खुबूच पोरणें नाटक रामदास परबान गोंयचे रंगभुंयेर हाडलां. ह्या नाटकाचे नांदीन सत्कार मुर्तींक मानेस्तांनी मानवंदना दिली. तशेंच नाना आसोलकाराच्या शिष्यगणांचोय आविष्कार आयकपाक मेळ्ळो. आणि ही गुरुवर्य नाना आसोलकरान सादर केलेली सदाबहार भैरवी. पंडित वामनराव पिळगांवकर शिष्य परिवार म्हापसा आणि सांगोळेच्या राष्ट्रोळी साई मंदिर ट्रस्टाच्या जोडपालवान गुरुपुनव मनयली. पंडित वामनराव पिळगांवकराची यादीन दर वर्सा दर्जेदार कार्यावळी ह्या उत्सवात जातात. अनुय भजनांच्यो मैफिली रंगल्यो. ज्येष्ठ कलाकार पुंडलीक कळंगुटकार आणि हेर तीन कलाकारांचो ह्या निमतान भोवमान केलो. पळयात ते खीण. पंडित वामनराव पिळगांवकर शिष्य व हितचिंतक परिवार आणि श्री राष्ट्रोळी साई मंदिर ट्रस्ट सांगोळा यांच्या प्रांगणात आज इथं गुरुपौर्णिमा उत्सव पंडित वामनराव पिळगांवकर यांच्या स्मरणार्थ होत आहे. यानिमित्त आज आमच्यामध्ये इथं साळगाव मतदारसंघाचे आमदार केदार नाईक प्रमुख पाहुणे म्हणून आहेत. तसेच ज्येष्ठ कलाकार पुंडलीक कळंगुटकर आणि तीन कलाकारांचा इथं सन्मान केलेला आहे. अशा या प्रसंगी मास्तरांचे शिष्य व हितचिंतक इथं जमलेले आहेत. गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा होते. यावर्षीसुद्धा त्यांचे अनेक शिष्य इथं आलेले आहेत आणि हा गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणे संपूर्ण गोव्यात होतोच, पण या संस्थेतर्फे विविध ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो. गोवा 365 खातीर तांबोशे आणि सांगोळेच्यान संदीप कामुलकर. फुडल्या सप्तकात हवामान सुके उरतले. काय वाठारांनी हलकोसो पावस पडूं येता. आज मळबात कुपा दिसली तरी व्हडल्या पावसाची शक्यता ना. ह्या सप्तकात हवामानाची खाशेली शिटकावणी ना, पूण व्हडली ल्हारां उसळटली. देखून लोकांक दर्या देगेर वाठारांत वचपाक मनाय केल्या. नुस्तेकारांक खाशेली शिटकावणी ना. आयचे चडावत आनी उणें तापमान 31 ते 25 डिग्री सेल्सियस उरतले. आणि आयचे कोकणी खबरांचित्र हांगा सोंपता. मेळया परत फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसो.